नमस्कार मित्रांनो, माझा टोटल अपडेट आहे मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्र हो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। कारण मित्र हो, जर समजा तुम्हाला कोरोनाची लक्षणे आढळून आली किंवा जर आपण कोरोना बाधित झाला तर फक्त हे तीन उपाय करून घरच्या घरीच कोरोना कसा कमी करायचा, कोरोनाच्या आजारातून कसं बरं व्हायचं याविषयीची ही सविस्तर माहिती आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्र हो। कदाचित जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह झालात किंवा चुकून जर तुमच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली तर घाबरून न जाता मित्र हो, हे तीन उपाय करायचे आहेत। कोणते तीन उपाय आहेत आपण सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे टोटल अपडेट नावाचे मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या, समोरील बेल घंटीला क्लिक करा। चला सुरू करूत। पहा, कोरोना बाधित झाले असाल तर फक्त हे तीन उपाय करा, घरच्या घरी बरे व्हाल, अशा प्रकारची ही बातमी आहे। बातमी आपण सविस्तर पाहणारच आहोत। पण मित्र हो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का। मित्र हो, एवढी मेहनत करून आम्ही व्हिडिओ बनवतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता मित्र हो, पण लाईक बटनाला एक क्लिक करायला विसरता। तुमचं एक लाईक आम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते, त्यामुळे मित्र हो व्हिडिओला नक्की लाईक करा। पहा, जर तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर घाबरून जाऊ नका, तुम्ही तुमचा इलाज घरातूनच करू शकता। कोरोना बाधित सर्वच रुग्णांना रुग्णालयात जाण्याची गरज नाही, कोरोना बाधित रुग्ण आयसोलेशन मध्येही उपचार करून बरे होऊ शकतात। याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे। कोरोनातून लवकर बरे होण्यासाठीचे माहिती देणारे ट्विट डॉक्टर हर्षवर्धन यांनी केले आहे। त्यामध्ये त्यांनी घरच्या घरी बरे होण्यासाठी महत्वाचे तीन उपाय आत्मसात करण्यास सांगितले आहेत। तर मित्र हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, हे तीनही उपाय आपण एक एक करून पाहणार आहोत। पहिला उपाय पाहूया मित्र हो। पहा, कोरोना बाधित रुग्णांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। या रुग्णांसाठी खाण्यापिण्यासह व्यायामाची गरज आहे। जर रुग्णाला श्वास घेण्यास अडचण येत असेल तर त्यांनी लाईट ब्रेथिंग एक्सरसाइज करणे गरजेचे आहे। तुम्ही या प्रकारच्या व्यायामासाठी योगा एक्सपर्टची सुद्धा मदत घेऊ शकता। नंबर 2 उपाय पाहूया मित्र हो, शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आवश्यक लिक्विड प्यावे। कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने गरजेनुसार पाणी प्यावे। शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ORS, लिक्विड ज्यूस आणि नारळाचे पाणी प्यावे। नियमित व्यायाम गरजेचा आहे। 3 उपाय पहा मित्र हो, कोरोना बाधित रुग्णाला अशक्तपणा जास्त प्रमाणात जाणवतो, त्यामुळे बसणे उठणेही अवघड होऊन जाते। पण कोरोनावर ज्यांचा घरात उपचार सुरू आहे अशा लोकांनी घरात चालणे गरजेचे आहे। चालणे शरीरासाठी फायदेशीर असते। कोरोनाबाधित रुग्णांनी 10-15 मिनिटे चालणे गरजेचे आहे। त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता। धन्यवाद।